हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत हाऊ टू ड्रॉ अँड पेंट ॲपल। सुरुवातीला आपण काही झालेले ॲपल बघूया। तुम्ही बघू शकता याच्या आधी कशाप्रमाणे ॲपल ड्रॉ आणि पेंट करण्यात आलेले आहे। चला तर मग शिकूया ॲपल। सुरुवातीला तुम्हाला जसं आठवतो त्याप्रमाणे तुम्ही ॲपल रफ ड्रॉ करू शकता। ॲपलचा आकार कसा असतो, ॲपल दिसायला कसं असतं, त्याचा बेसिक शेप कसा असतो, त्याला वरच्या बाजूला देठासारखं काही भाग असतो, त्याच्यानंतर त्याला लीफ असतं, त्यातल्या शिरा। आता रफ ॲपल तुमच्या समोर आहे। आता आपल्याला त्याला बघूनही त्याच्यापेक्षाही सुंदर आपल्याला ॲपल ड्रॉ करायचा आहे। सुरुवातीला दोन ओवल स्पर्श करणारे आपल्याला काढायचे आहेत। त्यानंतर त्या दोन्ही ओवलचा बाह्य आकार घेऊन आपल्याला ॲपलचा आकार काढायचा आहे। अगदी ठळक ठळक ड्रॉइंग करत जायचं। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ॲपलची जी बाह्य आउटलाइन आहे ती आपण ड्रॉ करत आहोत। त्या दोन्ही ओवलचा पुरेपूर वापर करून आपल्याला ॲपलचा शेप ड्रॉ करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याला असलेले देठ काढायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याचा लीफ काढायचा आहे, त्याच्या रेषा, त्यानंतर रफ असलेल्या ओव्हलच्या लाईन्स इरेज करायच्या आहेत, जेणेकरून रंगकाम करताना आपल्याला डलनेस येणार नाही। त्यानंतर हायलाइटसाठी छोटासा सर्कल काढायचा आहे। अशा प्रकारे आपलं ॲपल ड्रॉ करून झालेलं आहे। आता रंगकाम करत असताना तुमच्याजवळ असलेले कुठल्याही मीडियात तुम्ही रंगकाम करू शकता। मी क्रेयॉन पेस्टलने रंगकाम करणार आहे। तर सुरुवातीला आपण लीफपासून सुरुवात करूया। लीफला सुरुवातीला बेसिक कलर द्यायचा आहे, ग्रीन कलर। अशा प्रकारे बेसिक टोन द्यायचा। त्याच्यानंतर त्याचा ॲपलच्या देठाला ब्राऊन कलर द्यायचा आहे। अगदी व्यवस्थित बाहेर जायला नको। त्यानंतर हायलाइट ड्रॉ करत असताना रेड कलर घ्यायचा आणि हायलाइट सोडून आजूबाजूला रंग फिलअप करायचा। हायलाइटमध्ये रंग भरायचा नाही। सुरुवातीला रेड कलर घेऊन वरच्या बाजूला पूर्ण एक आउटलाईन करून टाकायची आहे। त्याच्यानंतर आतमध्ये रंग फिलअप करत यायचं आहे।
खालच्या बाजूला येत असताना जास्त ठळक रंग न भरता फक्त लाईन्स द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सेकंड कलर येलो कलर घेऊन आपण खालच्या बाजूला फिलअप करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मिक्सिंग करत आहे. अगदी हळूहळू मिक्सिंग करायचं आहे. बाहेर रंग न जाता त्यानंतर तुम्ही तुमचा बोटाचा वापर तुम्ही करू शकता. अगदी हळुवारप्रमाणे तुम्ही ते मिक्स करू शकता. अगदी हायलाइट देखील तुम्ही मिक्स करू शकता एका बाजूने. त्यानंतर उर्वरित भागात ज्या ठिकाणी रंग राहिलेला आहे तुम्ही त्या भागात अगदी काटेकोरपणे रंग भरून टाकायचे आहे. त्यानंतर लीफमध्ये सेकंड टोन द्यायचा आहे. डार्क ग्रीन असेल तो कलर एका बाजूला द्यायचा आहे आणि मध्यभागी हळूहळू मिक्स करायचा आहे. अशा प्रकारे आपलं ॲपल पेंट करून झालेलं आहे. Thanks for watching. Subscribe to my channel for upcoming videos. Don't forget to like, comment, share.